स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत देशातल्या 52 विद्यालयांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त. राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी मृदा आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत माती परीक्षणासाठी सोय उपलब्ध. आणि येत्या काळात पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांना मनरेगा योजनेतून स्वच्छतागृह बांधून दिली जाणार, स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं प्रतिपादन. नमस्कार, मी निलिमा सोनार, कृषी वार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 सप्टेंबरपासून सुरू केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत देशातल्या 52 विद्यालयांना नुकतं स्वच्छ विद्यालय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. 52 पैकी 37 शाळा या ग्रामीण महाविद्यालयात आहेत, तसंच 45 अनुदानित शाळांव्यतिरिक्त 7 खासगी शाळांनाही हे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मृदा तंत्र फक्त या उक्तीप्रमाणे जर माती चांगली तर यातून येणारं पीकही चांगलंच असतं, म्हणूनच शेतीतंत्रामध्ये माती परीक्षणाला अत्याधिक महत्व आहे. त्यासाठी राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मृदा आरोग्य पत्रिका अभियान राबवून ठिकठिकाणी माती परीक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. पाहूयात त्याविषयी थोडक्यात माहिती. या योजनेअंतर्गत ती कार्य होत आहे. याकरता सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या मृदा तपासणी करून त्यावर खताचा अवलंब करून या आरोग्य पत्रिकेचा वापर करून मृदा आरोग्य अबाधित राहण्याकरता प्रयत्न करावे. सुपीकता निर्देशांक सुपीकता लक्षात घेता मृदा आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, एनपीकेचे कंटेंट्स कसे आहे, त्यामध्ये घटक किती प्रमाणात आहे आणि आपल्याला आवश्यक खताच्या मात्रा किती वापरल्या जातात, किती वापरायच्या आहेत, याविषयीची सर्व माहिती या मृदा आरोग्य पत्रिकेमध्ये दिलेली आहे. शेतीचं परीक्षण केलं, मातीचं परीक्षण केल्यानंतर त्यामध्ये नेत्र, पालाश आणि स्फुरद याची कमतरता जाणवली. त्यानंतर शेण खातासोबत मी नेत्र, स्फुरद आणि पालाश यांचा पण वापर केला आणि जमिनीत वापर केल्यानंतर जमिनीची पोत वाढून आली. येत्या काळात पायाभूत सर्वेक्षणाबाहेरील कुटुंबांना देखील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून स्वच्छतागृह बांधून दिले जातील, तसंच विभक्त कुटुंबांना स्वच्छतागृह बांधकामासाठी अनुदान देखील दिलं जाईल, असं प्रतिपादन स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केलंय. नुकतंच परभणी इथं स्वच्छता ही सेवा या अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. एकूण 38 जिल्ह्यातील 351 तालुके, 27,667 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्याचं जाहीर करण्यात आल्याचंही ते यावेळी म्हणाले. सप्टेंबर महिन्यातला पहिला शनिवार हा आंतरराष्ट्रीय गिधाड जागृती दिन म्हणून पाळला जातो. गिधाड पक्षी हे निसर्गात होणाऱ्या प्रदूषण आणि रोगराईचा प्रादुर्भाव कमी करतात, निसर्ग स्वच्छ राखण्याच्या कार्यात अप्रत्यक्षपणे आपला हातभार देखील लावतात, अशा या गिधाडांची संख्या कमी होत चालली. भारतीय उपखंडात गुरांना दिल्या जाणाऱ्या वेदनाशामक औषधांमुळे या गिधाडांना विषबाधा होऊन त्यांची संख्या कमी झाली. या स्तव गिधाडांना वाचवण्याची मोहीम आपण हाती घ्यायला हवी, जेणेकरून पर्यावरण स्वच्छ राहील आणि गिधाडांचं संवर्धनही होईल. सातारा जिल्ह्यातल्या 17 गावांनी घनकचऱ्यातून 11 लाखांचं उत्पन्न मिळवलंय, तसंच जिल्ह्यातल्या 225 ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातून तब्बल 107 टन खत निर्माण झालंय, तर नागठाण्यानं 3.5 लाख तर अतीत ग्रामपंचायतीनं 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय.
स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा परिषदेनं ठसा उमटवलाय. शौचालय उभारणी आणि वापरात तिसरं स्थान तर हगणदारी मुक्तमध्ये राज्यात प्रथम तर सर्वेक्षणात राज्यात तृतीय स्थान साताऱ्यानं पटकावलंय. आता पाहूयात बाजारभाव. बाजारभाव हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू किमान दर 2000, कमाल 2000, ज्वारी 2050, बाजरी 1600-1700, केळी 250-510, डाळिंब 2000-5000 आणि लिंबू 1500-3000, कोबी 400-600, फ्लॉवर 1000-1800, भेंडी 800-1500. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान, कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 25, पुणे 28-21, नागपूर 35-23, औरंगाबाद 32-20, सोलापूर 33-22 आणि नाशिक कमाल 30, किमान 20. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.